शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ खेळाडूही आता आंदोलनात सहभागी झालेत। शेतकऱ्यांचा ऐकणार नसाल तर आमचे पुरस्कारही परत देतो अशी भूमिका या खेळाडूंनी घेतली। दिल्ली प्रेस क्लब ते राष्ट्रपती भवनापर्यंत खेळाडूंनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मोर्चाला पोलिसांनी अडवलं। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय। शेतकऱ्यांना सरकारने विश्वासात घेतले नाही, कृषी कायद्याची मागणी शेतकऱ्यांनी केली नव्हती, कॉर्पोरेटच्या ताब्यात शेती देण्यासाठी सरकारने पायघड्या घातल्याचा आरोपही राजू शेट्टींनी केलाय। शेतकऱ्यांची भूमिका समजून न घेता शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा, वॉटर कॅनन सोडण्यात आले, तीन वेळा पत्र पाठवूनही केंद्राकडून प्रतिसाद आला नसल्याचं सुद्धा शेट्टी म्हणाले। लखनौमध्ये अखिलेश यादव यांच्या रॅलीत मोठा गोंधळ झाला। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून कनौजच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये अखिलेश यादव सहभागी होणार होते, पण दिल्ली पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून ताब्यात घेतलं। अखिलेश यादव यांना अडवलं त्यावेळी काही काळासाठी मोठा गोंधळ झाला। अखिलेश यादव यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला, मात्र तरीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली। सिंघू बॉर्डरवर केजरीवाल आंदोलकांना भेटले, शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचं म्हणणं केजरीवालांनी ऐकून घेतलं। केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीतून तोडगा न निघाल्यानं शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत। त्याच पार्श्वभूमीवर केजरीवालांनी शेतकऱ्यांची भेट घेतली। कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा 12वा दिवस आहे। दिल्लीच्या सीमांवर अजूनही शेतकरी अडून बसलेत। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक बॉर्डर बंद आहेत। दिल्लीत येणाऱ्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। आतापर्यंत सरकारसोबत शेतकऱ्यांच्या 4 बैठका झाल्या, पण अजूनही तोडगा निघालेला नाही। शेतकऱ्यांनी बैठकीआधीच 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिलेली आहे। चौथ्या बैठकीआधी तोडगा निघाला नाही, त्यामुळे उद्या आता सगळीकडे भारत बंदची घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांनी। नंतर 9 डिसेंबरला पुन्हा एकदा सरकारसोबत शेतकऱ्यांची चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत कृषी कायद्याबाबत आपलं मत मांडलंय। कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करत आहेत, पण सरकारसोबतच्या चर्चेनंतरही आंदोलनावर तोडगा निघाला नाही। याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी ट्विट करत अदानी अंबानी कृषी कायदा रद्द करावा आणि काहीही मंजूर नसल्याचं त्यांनी ट्विट केलंय। शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये तृणमूल काँग्रेस सहभागी होणार नाही असं पक्षाचे खासदार सौगाता राय यांनी स्पष्ट केलंय। भारत बंदही आपल्या पक्षाच्या तत्वात बसत नाही असं ते म्हणाले। शेतकरी आंदोलनाला तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय, पण भारत बंदला तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। 7/12 वाचवायचं असेल तर 8/12 महत्वाचं आहे। जात पात धर्म प्रांत न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी व्हावं, भारत बंदला यशस्वी करावं असं आवाहन राज्यमंत्री बच्चू कडूंनी केलं। शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते दिल्लीकडे निघालेत। त्यांचा मोटरसायकल मोर्चा मध्य प्रदेशातून आज निघतोय। राज्यमंत्री बच्चू कडू यांचा आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। उद्या काही संवेदनशील भागांमध्ये एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। भारत बंदच्या पार्श्वभूमीवर एसटीची वाहतूक संवेदनशील भागामध्ये बंद राहणार आहे। पोलिसांनी तशी सूचना दिल्यामुळे एसटी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। एक महत्त्वाची बातमी येते मुंबईतनं। मुंबईमध्ये उद्या बेस्ट बसेस सुरूच राहणार आहेत। भारत बंदचा या बेस्ट वाहतुकीवर परिणाम होणार नाही। बसेसना लोखंडाच्या जाळ्या बसवण्यात येणार आहेत। भारत बंदला शिवसेनेचा पाठिंबा आहे, पण बेस्ट बस सुरूच राहणार आहेत। उद्याच्या भारत बंदमध्ये भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतल्यानंतर आता मुंबईमधल्या बेस्ट बस बंद राहणार का अशी चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर आता या सगळ्या बसेसना लोखंडाच्या जाळ्या बसवण्यात येणार आहेत आणि बेस्ट बसची वाहतूक सेवा सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। भारत बंदला शिवसेनेचा पाठिंबा आहे, मात्र तरीही बेस्टची सेवा सुरू राहणार आहे। राज्यातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आज नाशिक एपीएमसी बंद राहणे, केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात बाजार समित्या बंद राहतील, त्यामुळे शेतमालाची मोठ्या प्रमाणात तोड न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिलाय। राज्यातल्या शेतकऱ्यांनीही एक दिवस आंदोलनासाठी द्यावा असं आवाहनही केलंय। शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला कल्याण एपीएमसी मार्केटचाही सहभाग आहे। कल्याण एपीएमसीमधील भाजी फळं आणि कांदा बटाटा मार्केट एक दिवस बंद राहील। शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी उद्या भारत बंदची घोषणा केली, त्यामुळे सर्वांकडून या आंदोलनाला समर्थन मिळतं।
मालवाहतूकदारांनी सुद्धा उद्याच्या बंदमध्ये आपला सहभाग असेल असे सांगितलेले आहे। भारत बंदला माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी वर्गांना पाठिंबा दर्शवलाय। देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचं माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषित केले। नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक पुणे नगर कोल्हापूरमधील बाजार समित्या सुद्धा उद्याच्या बंदमध्ये सहभागी होतील। शेतकरी आंदोलन आणि उद्याच्या भारत बंदला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितलं। संकट काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका आहे। त्याला जनतेने स्वेच्छेने पाठिंबा द्यावा, बंदमध्ये सहभागी व्हावं असं राऊतांनी सांगितलं। तसंच एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा असं त्यांनी आवाहन केलंय। देशातल्या कृषी क्षेत्रासंदर्भात 10 वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना एक पत्र लिहिलं होतं। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता हे पत्र पुन्हा एकदा समोर आले, त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांवर टीका सुद्धा केली जाते। त्यांची आत्ताची जी भूमिका आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। युपीए सरकारमध्ये पवार यांनी कृषी क्षेत्रामध्ये अनेक सुधारणांसाठी प्रयत्न केल्याचं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। एपीएमसी कायद्यात बदलाची मागणी शरद पवारांनीच केली होती। 2010 पवारांनीच पत्र पाठवून ही मागणी केलेली असं वक्तव्य कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं। पवारांनी सत्तेत असताना एक भूमिका मात्र विरोधात आल्यावर दुसरी भूमिका घेतली असा आरोप प्रसाद यांनी केला। राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधकांनी केविलवाणी आणि धडपड केल्याचं रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत। देशातल्या कृषी क्षेत्रासंदर्भात 10 वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना एक पत्र लिहिलं होतं। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा समोर आलंय। कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारत बंदला शेतकरी कामगार पक्षानं पाठिंबा जाहीर केलाय। उद्याच्या भारत बंद 100% यशस्वी करण्याचा निर्धार आमदार जयंत पाटील यांनी केला। शेकापच्या कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सक्रिय सहभागी व्हावं असे आदेश त्यांनी दिलेत। दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असताना केंद्र सरकार त्याची दखल घेत नसल्याची टीका पाटील यांनी केली आहे। कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होते, त्यामुळे कांदा उत्पादक आक्रमक झालेत। कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीतला लिलाव बंद पाडत संताप व्यक्त केला आहे। बाजार समिती गेट बाहेर केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलाय। निर्यात खुली करण्याबाबत घोषणा दिल्यात। महिनाभरात कांद्याला चांगला भाव मिळत होता, कांद्याचा भाव 100 पार गेला होता। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले आहेत। एपीएमसीत कांदा 20 रुपये किलोवर आलाय, आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 142 गाडी कांदा, 46 गाडी बटाटा आणि 18 गाड्या लसूण आलेल्या आहेत। उद्या मार्केट बंद असल्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे। देशात कोरोनाची नवी आकडेवारी समोर आली आहे। 24 तासात 32,981 रुग्णांची नोंद झाली आहे। आतापर्यंत 96,77,203 कोरोनाग्रस्त आहेत। 24 तासात 391 जणांचा बळी गेलाय। आतापर्यंत 1,40,573 जणांचा बळी गेला आहे। गेल्या 24 तासात 31,109 जण कोरोनामुक्त झालेत। एकूण 91,39,901 जण कोरोनामुक्त झालेत तर 3,96,729 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटनं कोरोनावरच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे। ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे लसीकरणासाठी परवानगी मागणारी सिरम ही पहिली भारतीय संस्था ठरली आहे। सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राजेनिका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचं उत्पादन होतं। सध्या ही लस क्लिनिकल ट्रायल्सच्या 3ऱ्या फेजमध्ये आहे। देशाच्या विविध भागात इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMRच्या सहाय्यानं या चाचण्या सुरू आहेत। लॉकडाऊन काळात पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेला तब्बल 1,020 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागले। 8 महिन्यात तिजोरीवर केवळ 52 कोटी रुपये जमा झालेत। महिला वगळता सर्वसामान्यांसाठी अजूनही लोकल सेवा सुरू नाहीये, त्यामुळे तोट्याचा आकडा 1,000 कोटींच्याही पुढे गेलाय। नालासोपारा परिसरात रोज हजारोंच्या संख्येनं कामासाठी गर्दी करणारे मजूर कामगार मास्कचा वापर करत नसल्यामुळे वसईतल्या एका सामाजिक संस्थेकडून या नागरिकांना मास्क वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता। त्यानुसार आज सकाळी या ठिकाणी नागरिकांना मास्क वाटप करण्यात येत होतं। मोफत मास्क वाटप असल्याचं कळताच मजूर आणि कामगारांनी मास्क घेण्यासाठी झुंबड केली होती, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या कोविड सेंटरमध्ये एका रुग्णानं धिंगाणा घातला। घरी जाण्यासाठी कोरोनाग्रस्तानं चांगलाच रडा घातला।
त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत सलाईन स्टँड फेकून मारला. या प्रकरणी घाटी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली पण कुठली तक्रार झालेली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गेल्या 12 दिवसांपासून या कोरोना रुग्णावर इथे उपचार सुरू होते. कराडमध्ये एका परदेशी युवतीनं जीप गाडीची चोरी करून भर रस्त्यात अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या तरुणीनं अंमली पदार्थाचं सेवन करून हा प्रकार केलाय. कृषी महाविद्यालयात जीप उलटल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली. ही तरुणी गोव्याहून आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात परभणीतून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या माणकापूर पोलिसांनी कारवाई केली. संतोष कठाळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. कठाळे परभणी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अधीक्षक वर्ग 2 म्हणून कार्यरत आहे. कठाळेकडून अनेक खेळांची बनावट प्रमाणपत्र जप्त केली आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये परभणीतूनच कल्याण मुरकुटे या बोगस खेळाडूला सुद्धा अटक केलेली. Z24 सातत्यानं या प्रकरणाचा पाठपुरावा करते. बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची तक्रार करणाऱ्या रमेश अय्यर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. रमेश अय्यर यांच्या तक्रारीनंतर ईडीनं सरनाईकांचं घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते, त्यामुळे आता ईडी विरुद्ध मुंबई पोलिसाचा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. अय्यर यांच्याविरोधात घोटाळा करून कंपनीचं नुकसान केल्याची तक्रार नोंदवली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आज पुढे केलाय की नाही याबाबत आत्ताच सांगता येणार नाही, त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मनसेला सोबत घेणार का हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यानंतर सरदेसाईंनी याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री ऑपरेशन ऑल आउट राबवलं. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईमध्ये 362 सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. 22 जणांना अटक केली. यावेळी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत 53 प्रकरणं दाखल करून घेतली आहेत. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मुंबईतले सर्व पोलीस स्टेशन्समध्ये ही कारवाई पार पडली. लोकल प्रवासात महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या दंडाधिकारी न्यायालयानं 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा त्याला सुनावलेली आहे. 8 वर्षांपूर्वी कर्जत ते CSMT प्रवासात ही घटना घडली होती. एका ट्रॅव्हल कंपनीत कामाला असलेल्या वैलास पहाडी यानं एका महिलेला लेडीज फर्स्ट क्लास डब्यामध्ये पाठीमागून मिठी मारली. गोंधळलेल्या महिलेनं जाब विचारताच त्यानं डबा बदलला. या महिलेच्या तक्रारीवरून वैलास याला डोंबिवली स्थानकामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. स्वतः ती महिला आणि इतर प्रवाशांच्या जबाबावरून गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर ही शिक्षा दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या झाडशापूर इथे भर दिवसा घरफोडी करून पलायन करणाऱ्या 2 संशयितांना जागरूक ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीनं फिल्मी स्टाईलनं पकडले. संशयितांकडून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने, रोकड, जांबिया, चाकू, चोरीसाठी वापरण्यात येणारं साहित्य आणि एक मोटर जप्त केलेली आहे. रंगेहात पकडलेल्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झालेत. कारमधून एकाच कुटुंबातले 5 ते 6 जण प्रवास करत होते. काल संध्याकाळी 7:30 सुमाराला ट्रकसोबत कारची भीषण धडक झाली. जखमींना संगमनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. औरंगाबादमध्ये सध्या चर्चा आहे ती एका अजब तक्रारीची. फुलंब्री रस्त्यानं आर्थिक मानसिक छळ केल्यामुळे रस्त्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे मुंडे यांनी रस्त्याविरोधातली तक्रार केली. हा रस्ता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व्हावा या हेतूनं धक्काबुक्की करतो, अडवणूक करतो. तो सुधारेल अशी मला आशा होती पण तसं न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालल्याचं या तक्रारीत त्यांनी म्हटलंय. भंडारा जिल्ह्यात पोलिसांनी 10 लाखांची विदेशी दारू जप्त केली. 4 जणांना ताब्यात घेतले. कारच्या डिक्कीमध्ये आणि सीट खाली लपवून दारू तस्करी सुरू होती. चंद्रपुरात दारूबंदी असल्यानं शेजारील जिल्ह्यांमधून अशा प्रकारे दारू तस्करी होत असते. जवाहरनगर पोलिसांनी खरबी फाट्यावर गस्ती दरम्यान ही कारवाई केली आहे. कोरोनानंतर शाळा सुरू झाल्यानंतर 10,000 जास्त शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. सरकारनं कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी तयार केलेली आहे. त्यातले विद्यार्थी इतर शाळांमध्ये समायोजित केले जाणार आहेत, त्यामुळे या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होतील. आत्ताच राज्यात सुमारे 1300 शिक्षक अतिरिक्त आहेत. आता एवढ्या शिक्षकांना अन्यत्र सामावून घेण्याचं खडतर आव्हान शिक्षण विभागासमोर उभं ठाकणार आहे. शिक्षक होण्यासाठीच्या DTET प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा रद्द केल्या आहेत.
त्याऐवजी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाणार आहे। राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी हे आदेश दिलेले आहेत। अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करावे असे त्यांनी आदेशात म्हटले। पुण्यात सारथी कार्यालयासमोर तारा दूतांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। राज्यातल्या विविध ठिकाणचे तारा दूत इथे आंदोलनाला उपस्थित आहेत। राज्यात आतापर्यंत 325 तारा दूतांच्या नियुक्त्या झाल्या आहेत। 155 तारा दूतांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय, पण नियुक्ती झाली नाही, त्यामुळे सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप तारा दूतांनी केलाय। इतर सगळ्या विषयांमध्ये चांगले गुण, पण एका विषयात शून्य गुण। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतील या अशा गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आले। निकालातील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका देण्याच्या मागणीसाठी युक्रांतर्फे आंदोलन करण्यात आलं। त्यावर येत्या 2 दिवसात सर्व तक्रारींचा निपटारा करण्याचं आश्वासन विद्यापीठातर्फे देण्यात आलंय। पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल समाधानकारक नसल्यानं विद्यार्थ्यांनी विद्यापीठ उपकेंद्रात ठिय्या आंदोलन केलं। तृतीय वर्षाचा सुधारित निकाल लावावा किंवा पूर्व परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली। विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाकडून समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय। धुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात 248 शाळा आजपासून सुरू झाल्या। या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 15,000 पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची संमती दिली असली तरी विद्यार्थ्यांची शाळांमध्ये तुरळक हजेरी दिसली। शाळा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी पालकांच्या मनात अद्याप भीती कायम आहे। पंढरपूरच्या करमाळ्यात बिबट्याचा हल्ला सुरूच आहे। नुकतंच 8 वर्षाच्या मुलीवर या बिबट्यानं हल्ला केला। जवळपास 5 ते 6 शार्पशूटर करमाळ्यात दाखल झालेत। देस्ताक्षणी बिबट्याला मारण्याचे आदेश देण्यात आले। तुझणी धरण बॅकवॉटर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं बोललं जात आहे। बैलगाडी शर्यतींवर सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेली असतानाही अलिबाग तालुक्यातल्या किहीम समुद्रकिनारी अधूनमधून बैलगाडी शर्यतींचं आयोजन केलं जात आहे। या स्पर्धेतल्या विजेत्यांना आकर्षक बक्षीसही दिली जातात। याबाबतची तक्रार रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे। तक्रारीनंतर बैलगाडी चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल होत आहे। तहानलेला जंगली कुत्रा पाणवठ्यावर आला, मात्र त्याचवेळी पाणवठ्याजवळ वाघीण ठाण मांडून बसल्यामुळे या रानकुत्र्याची मोठी पंचायत झाली। जोरजोरात वाघिणीला हकलण्याचे लाख प्रयत्न करूनही रानकुत्र्याला पाणी पिता आलं नाही। हा दुर्मिळ प्रसंग ताडोबाच्या मोहर्ली कोहर परिक्षेत्रातला आहे। सातारा महाबळेश्वरच्या विल्सन पॉइंट भागात सकाळी रानगव्याच्या कळपाचं दर्शन अनेकांना झालं। या मानवी वस्ती लगत असलेल्या भागामध्ये हा रानगव्यांचा कळप फिरतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केलाय। खाद्याच्या शोधात हे रानगवे अनेक वेळा जंगलातून बाहेर येतात। या रानगव्यांकडून या भागातील स्ट्रॉबेरी पिकांचं मोठं नुकसान होत असतं। ते नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना पहारा द्यावा लागतो। पालघर जिल्ह्यातील वाढवण इथे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात उडता मासा आढळला। या माशाला इंग्रजीमध्ये फ्लाइंग फिश असं म्हणतात। कारण हा मासा नावाप्रमाणे हवेमध्ये देखील उडू शकतो। पाण्यात असणारे हे मासे एखादा भक्षक मागे लागल्यास वेगानं पोहू लागतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावर येतात आणि हवेत शेपावताना त्यांचे पंख पसरवतात आणि मग हवेत साधारण 50 ते 200 मीटरपर्यंत तरंगतात। हे मासे भारतीय समुद्रात सहज सापडतात, शिवाय खुल्या समुद्रात देखील त्यांचा वावर असतो। लालबागमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात आज आणखी एकाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मृतांची संख्या 2 गेली। स्फोटात 20 जखमी झाले होते, त्यापैकी आणखी 4 प्रकृती चिंताजनक आहे। लालबाग गणेश गल्ली इथल्या साराभाई या 3 इमारतीतील एका घरात काल सकाळी सिलेंडरचा स्फोट झाला होता। या दुर्घटनेत सुशीला बांगरे यांचा कालच मृत्यू झाला। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे। राज्यात सर्वात कमी किमान तापमान निफाडमध्ये 9.5 सेल्सिअस नोंदवलं गेलं। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे। दक्षिणेत आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता कमी झालाय, त्यामुळे उत्तरेकडचे थंड वाऱ्याचे जोर वाढू लागलेले आहेत। त्याचा परिणाम विदर्भ, मध्य महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणच्या किमान तापमानात घट होऊन दिसू लागलाय। धुळ्यात गारठवून टाकणारी थंडी सध्या पडते। धुळ्यात तापमानाचा पारा 8.5 सेल्सिअसवर आलाय। गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा 8 खाली घसरलाय। गार वाऱ्यामुळे थंडीचा कडाका धुळ्यात वाढला आहे। निफाडमध्येही थंडी पडली आहे। निफाडचा किमान पारा 9.5 सेल्सिअसवर गेलाय। कुंदेवाडी इथल्या गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात याची नोंद करण्यात आली आहे। हा पारा अजून खाली उतरेल असा अंदाज आहे।
मुंबईत सलग चौथ्या दिवशी उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमान 20 अंशांपेक्षा कमी नोंदवलं, तर दुसरीकडे आर्द्रतेचं प्रमाण कमी झालं आहे. किमान तापमान कमाल तापमानात मात्र घट झालेली दिसली नाही. मुंबई महापालिकेच्या जलविभागाकडून 4 किलोमीटरची ब्रिटिशकालीन पाईपलाईन बदलण्याचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस भांडुपमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. तसंच काही वार्डमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार आहे, त्यामुळे आधीच पाण्याचा साठा करून ठेवावा किंवा पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेच्या जलविभागानं केलं आहे. गोंदियात बोरवेलचं खोदकाम करत असताना 50 फुटांवर असलेल्या विहिरीतून पाणी आणि गाळ निघत असल्याची घटना घडली. रावणवाडी गावातली ही घटना. ही माहिती समजल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं. 2 तासानंतर मात्र विहिरीतून पाणी बाहेर येणं बंद झालं. मात्र असा प्रकार नेमका कसा घडला याबाबतचा शोध सुरू आहे. एकीकडे कोरोना योद्धा म्हणून सन्मान आणि दुसरीकडे याच कोरोना योद्ध्यांचा प्रशासनाकडून अपमान होत असल्याचं समोर आले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधल्या आशा वर्कर यांना त्यांचं हक्काचं मानधन अद्याप मिळालेलं नाही, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आशा वर्कर आक्रमक झाल्यात. याचाच एक भाग म्हणून जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणताच सर्वे करणार नाही अशी भूमिका या आशा वर्करने घेतलेली आहे.